हाय नमस्कार आमच्या भावाला बहिणींना। तर चला आता आलोय आम्ही पूनमताईला दवाखान्यात घेऊन, दवाखान्यात घेऊन आलेलो आहे पूनमताईला। चाललंय मॅडम आहेत ती चेक करतात पूनमताईला की काय आहे ती, तर बघू। मी तर आली एक थोड्या वेळ बसली आणि आधी म्हणजे कसं पूनमताईनं काही जेवण नव्हतं गेलं म्हणून तिला थोडंसं खाऊ घातलं आणि घेऊन आलो दवाखान्यात आम्ही। तर बघू मग आता काय चाललंय ते। अपूर्वाला बी दाखवायची आहे का नाही? अपूर्वा बरं वाटतंय? अपूर्वाला तुला बरं वाटतंय का? अजूनही करायचंय इंजेक्शन गोळ्या घ्यायचं म्हणजे तापी येतोय का? खोकला येतोय? ताप येतोय का? खोकला येतोय ना? पूनम ताईचं चाललंय ही चेक करायचं। इकडं मायरोस आणि शिवण्याचं काय खायचं चाललंय हो का? दिलंय त्यांना कुरकुरे ही खायला। राजू भाऊ तिकडे गोळ्या का काय घ्यायला गेलाय काय जण तो का? तिकडे समोरच मेडिकल आहे, तिकडे गेलाय राजू भाऊ। आता व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे असा आहे भाऊ बहिणींनो, जर गापुर बऱ्याच आपल्या भाऊ बहिणींना काय असं खोट बी वाटतंय काय म्हणतात सहानुभूती बी आणि बरंच। आता तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी काल नव्हती आली त्यावेळेस पण मला बरेच आपली भाऊ बहीण बोलत होती, आता मी आली तरी पण मला बोलते ती भाऊ बहीण। आणि जी म्हणजे सगळे आपले तर चांगली कमेंट करतच असते ती, आणि जी मला मनापासून सपोर्ट करतात ही करतात, त्यांचं बी म्हणणं आहे आमच्या भाऊ बहिणींचं की योगिता ताई तुझा जे अपमान झाला ही तू विसरले असशील, आम्ही नाही विसरलो। तर मला त्या भाऊ बहिणींना व्हिडिओमधून माझ्या सांगायचं आहे, तर भाऊ बहिणींना तुमचं बरोबर आहे सगळं म्हणणं, सगळ्यांचं बरोबर आहे, पण कसं असतं सगळ्यांबरोबर आपल्याला बी चालावं लागतं, बरोबर आहे का नाही? तर आता मी जरी नसते आली तरी मला अजून पण नावं ठेवली असती की स्वार्थी बहीण आणि हिन तीन आणि तसं तर मला म्हणतच होती, बरोबर आहे का नाही? तर मग मी आता करणार तर काय करणार सांगा? शेवटी आणि किती केलं तर पूनमताई बहीण आहे आपली, बरोबर आहे का? आणि सुखात ते म्हणणं आहे सुखात नाही साथ दिली पाहिजे पण दुःखात साथ दिलीच पाहिजे आपण, त्यामुळं आपण राजू भाऊ तर रात्री चाललेला आहे आणि मी आज सकाळी प्रवास म्हणजे एस टीनंच आली मी आज आलेली आहे। मग आल्या आल्या आपण पूनमताईला दवाखान्यात घेऊन आले तर चाल। राजू भाऊ घेतोय गोळा पुरींचं, चाललं झालं का कुरकुर? पुरीनं संपलं का? संपलं कुरकुर संपलं खाऊन टाकलं। तर ही हॉस्पिटल आहे मॅडम आहे ती चेक करतात पूनम ताईला पयापूर्वा। आता अपूर्वाला पण हे करायचंय वाटतं तिला म्हणजे असं खोकला न। अपूर्वा ताप आलता का तुला? आलता सोनोग्रुप पळतात का इथं? सोनोग्रुप पण होतात का काही इथं? काय माहिती सोनोग्रुप होत काय माहित नाही, सांगता येणार नाही, बरं तुम्ही लिहिले श्रीगोंद्याच आहे वाटत, श्रीगोंद्याला होते सोनोग्रुपी। कुणीकडे गाडी लावली हे दवाखाना आहे, आता बराच उशीर झाला बरं का आपल्याला दवाखान्यात यायला, पण यावंच लागलं आपल्याला भाऊ बहिणींनो। आणि त्यात काय झालं पूनम ताई बरोबर आपल्याला राजू भाऊला पण दवाखान्यात दाखवायचं, कारण की त्याचं जिथं टाकं पडलेलं आहेत ना ते टाकं सुस्त्यात आहे राजू भाऊचं आणि ते त्याला त्रास होतोय, मलाच गोळ्या आणायला सांगितलं होतं श्रीगोंद्यावरनं। पण इथं कसं आहे पूनम ताई जिथं श्रीगोंद्याला आहे का नाही असं टायमाला एस टी असती आणि टाईम होकला की मग परत काय एस टी भेटतच नाही लवकर, त्यामुळं मी एस टीत भेटले मग बसली आणि मग आली इकडून। मी म्हणलं की दवाखान्यात जायचं म्हणल्यानंतर मग राजू भाऊचं पण दवाखाना करायचा पूनम ताईचा बी करायचा। आता काय इंजेक्शन देतात का काय करतात असं लाईन लावतात काय माहिती, सलाईन लावली का काय? सलाईन लावली तर पूनम ताईला सलाईन लावली वाटत। अरे बापरे, मी म्हणलं डॉक्टर चेकअप करतात म्हणून मी काही आली नाही,
थोडस सलाइन भरल्यानंतर ना बरं वाटेल तिला, है का नाही? आई बघती ती एनर्जीचं इंजेक्शन सोडलेलं दिसतंय, है का? रक्त कमी घ्यायचं कसं सोडलंय तसं काय सांगितलं डॉक्टर? डॉक्टरने काय सांगितलं? म्हणजे तुला रक्त कमी होत ह्या डॉक्टर कडे आले होते काय तुम्ही मॅडम? पण मग गेल्या वर्षी होळीला नसते होय लावले पुन्हा त्याला, तर आता सलाईन लावले, सलाईन होतोपर्यंत आपल्याला इथंच बसावं लागणार आहे. नाही रेगडे बाळाच्या मायरूला याय नाही हळूच, आधी मायरूला घेते मी वर. एका जागेला बसते पडचीला बाळा, तर भाऊ बहिणी आता तुम्ही सांगा काय करायचं. आलं तरी बी नावं ठेवते ती, नाही आलं तरी पण नावं ठेवते ती, आणि बरंच काय काय म्हणते ती. तर म्हणून आता शेवटी कसं असतं, जय देवा निर्णय असतो. ए बाळा ते हलवू नको तिकडे, आग आकूची सुई हलवू नको, रोज निघाल. कुठ मायरूच कस चाललंय? मायरू म्हणजे लय धडपड करते. मायरू तुला द्यायचं का इंजेक्शन? थोडस ओली ओलीस नको नको. मला वाटलं सोनोग्राफी पण इथं करते, तिथं बोर्ड लावलाय ते श्रीगोंद्याला करते वाटलं सोनोग्राफी. तू रक्ताच्या गोळ्या खाते का आता? होय गं होय, रक्ताच्या गोळ्या म्हणलं पूनम ताई. काय म्हणली? होय ना, आता खायच्या म्हणजे कसं गोळ्या खाण्याच्या ऐवजी असं बीट हे खाल्लं का नाही? खजूर त्यांना बी रक्त वाढतं त्या गोळ्यांना. तुला जी चालू केल्या का त्या गोळ्या? मला बी चालू होत्या, त्याने बी रक्त लय वाढत, लय गरम होत आहे. कुठं आहे फॅनचं बटन? आपल्याला काय थांब बरं, पण आता काय ते उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं हे होतंय. इथंच आहे का फॅनचं बटन? बटन चालू झालं की एकच फॅन आहे का? झालं का? राजू भाऊला बी दाखवायचंय आता दवाखान्यात, तिकडे बसलाय तो. मी बसते इथं बाहेर. तर भाऊ बहिणींनो आता तुम्हाला सांगा एक, किती काय जरी झालं भाऊ बहिणीमध्ये किती बी तुम्हाला सांगते, काही पण होऊ द्या, काही पण झालं तरी एकमेकाला तर साथ द्यावीच लागते, बरोबर आहे का नाही? चुकतंय तुमच्या योग्यतेचं. आता ह्या ठिकाणी मी जरी असतं, मला जरी काय झालं असतं तरी पूनमताई आली असती, राजू भाऊ आला असता. आता पूनमताईचं लांब आहे ना गाव, त्यामुळं मला उद्याच्या म्हणजे काल आहे का नाही, काल मला यायला जमलं नाही लगे लगी, पण आज मी कसल्या परिस्थितीत आली का नाही. आता आईचं ह्यांचं येण्याचा प्रश्न तुम्हाला सांगते भाऊ बहिणींना. आता मी माझ्या सासरकुंड आलेले आहे, आणि तुम्हाला सांगते राजू भाऊ पिंकी आणि मायरू ती रात्रीचं आलेली आहे ती. मग आता तुम्हाला सांगते आवे ददाला आणि विद्याला तर तिथं एकट्याला ठेवायला येते का? नाही ठेवायला येत, तर असू द्यायचे काय असेल ती आपल्याला. कसं केलं तरी आपल्या म्हणजे पूनमताईला साथीची गरज होती, आणि मुद्दा म्हणजे आपण कुणाला म्हणजे दाजींना पण आपण काय बोललो नाही किंवा काहीच नाही. दाजी नव्हतं बी घरी, कुठेतरी गेलं असत्याला. मग मी आल्याला तर म्हणजे आलो एक थोड्या वेळ बसली, आणि जेवण तर कुणीच केलं नाही, कुणीच केलं नव्हतं. पूनमताईनं बी नव्हतं केलं, पण राजू भाऊला पण खायला येत नव्हतं, त्यानं बी नाही काय खाल्लं. पूनमताईला थोडंसं वांग भात खाय घातलं, आणि आल्यानं मी तर मी सुद्धा काय खाल्लं नाही. मी तुम्हाला सांगते ऊसाचा रस
पिली तिथे श्रीगोंद्या मध्ये ती पण अर्धाच पिली. आता बघू जेवणाचं काय तांदूक तर आपली लागलीच नाही. तर चला जरी काय माझं आता तर म्हणतेलीच की दवाखान्यामध्ये जाऊन व्हिडिओ काढला काय सहानुभूती मिळवताय असं तसं, तर तसं काय नाही. कारण की आपल्या भावा बहिणींना सुद्धा दाखवणं गरजेचं आहे की बाबा हो, कारण की आपल्या बऱ्याच भावा बहिणींकडे अपेक्षा होते की योग्यताई तुम्ही गेल्यानंतर न पूनमताईला दवाखान्यात घेऊन जा गेल्या गेल्या, कारण की त्यांना तुमची गरज आहे, पूनमताईला दवाखान्याची गरज आहे. कारण की काल म्हणजे असं जी पूनमताईला ही झालं ती उठताही आपण आता त्या जास्त म्हणजे हान मार ह्याच्याविषयी जास्त बोलणार नाही बरं का, पण तिचं शरीर आहे ती दुखत होतं आणि तिला उठता बसता येत नव्हतं. तसं मी तिला म्हणलं होतं की मी श्रीगोंद्यात थांबली होती की म्हणलं ये इथं श्रीगोंद्यामध्ये येत आहे, तर कारण की राजू भाऊ पण आहे येईल म्हणलं तुम्हाला म्हणजे तुला घेऊन ही दवाखान्यात. पण ती काय श्रीगोंद्याला आली नाही, ती म्हणली की मी झोपली मला हीच व्हायला येणार बरं चालतंय म्हणलं. मग मी आल्यानंतर ना मग आपण येऊ म्हणलं तुला दवाखान्यात म्हणजे घेऊन जाऊ. त्यात राजू भाऊला पण दवाखान्यात दाखवायचंय, तर राजू भाऊ पण दाखवायला, कारण की त्याचे टाक आहेत ना ते दुखतेत आणि सूज आलेले परत त्याच्या होटाला. त्याला भाऊ बहिणीने घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू आपण कुठे मध्ये नक्कीच. बाय बाय.